नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बहीण भावाच्या नात्यावर पोस्ट घेऊन आलो आहे। बहीण भावाचं नातं म्हणजे कधी भांडणार तर कधी प्रेमाने वागणार। बहिणीला जर काही घेतलं तर भावाला पण काहीतरी पाहिजे असतं, तिला एक तर मला दोन पाहिजे असं भावाचं मत असतं, पण प्रेम पण तेवढंच असतं। बहीण ही भावासाठी दुसरी आईच असते, जी भावाची काळजी घेते, आणि भाऊ देखील बहिणीची काळजी घेतो। पण जेव्हा बहीण सासरी जात असते तेव्हा भावाच्या डोळ्यात मात्र पाणी येतं आणि बहिणीलाही तेवढंच वाईट वाटतं। इतर दिवशी खूप मस्ती केलेली असते, पण लग्नाच्या दिवशी मात्र ते रडतातच। असंच गोड असतं बहीण भावाचं नातं। आपल्या बहिणीसारखं दुसरं कोणीच नसतं, नशिबावर असतात ते ज्यांना बहीण असते। रडवायचं कसं आणि रडून झाल्यानंतर बहिणीला हसवायचं कसं हे फक्त भावालाच जमतं। भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला लव स्टोरीमध्ये मदत केलीच पाहिजे, नाहीतर मग कसले बहीण भाऊ। मी खूप विचार केला की तिच्यासोबत बोलणार नाही, मग विचार आला की भांडण कोणासोबत करणार। भाऊ लहान असो अथवा मोठा, बहिणीच्या आयुष्यातील त्याचं स्थान कायम अडळ आणि मोठं असतं। तोंडावर भांडत असलो ना तरी मनात खूप प्रेम असतं। आईसारखी माया असलेली ताई हे दुसरं रूप असतं। कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ एकाच नात्यात आहे, म्हणून बहीण भावाचं नातं खूप गोड आहे। भाऊ बहिणीची ढाल असतो, मग तो मोठा असो या छोटा, त्याला माहीत असतं बहीण त्याची जिम्मेदारी आहे। नेहमी भांडूनही कधीच न तुटणारं, न बोलताही सर्व काही समजून घेणारे, एकमेकांची मनापासून काळजी करणारे असं बहीण भावाचं नातं असतं। भाऊ कसाही असू दे पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो। आपला भाऊ कधीच आपल्याला आय लव यू बोलत नाही, पण आयुष्यात त्याच्या एवढं खरं प्रेम आपल्यावर कोणीच करत नाही। पवित्र नातं हे बहीण भावाचे, लखलखत राहू दे हे नाते जिव्हाळ्याचे। बहिणीचे असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अधिक प्रेमळ छाया। छोटी असो व मोठी तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते। प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ तिच्यासाठी प्रिन्स असतो, म्हणूनच तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना। एक बहीण प्रत्येकाला असावी, मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी, लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा म्हणणारी। लहान असो वा मोठी, एक बहीण प्रत्येकाला असावी, आपल्या एखाद्या मैत्रिणीला वहिनी म्हणून हाक मारणारी। जरी मी खूप भांडलो तरी तुला रडताना पाहू शकत नाही आणि तुला कधीही दुखवू शकत नाही। बहीण असावी तर आमच्या दीदीसारखी, नाहीतर जगात सिस्टर तर नर्स पण असतात। आई झाली, बाबा झाले, ताईसुद्धा झाली, भावाबद्दल का बरं कुणीच काही लिहिलं नाही? तोही आहेच की चार शब्द लिहावा असा, जणू काही लपून बसलेल्या शिंपल्यातील मोतीस असा। भाऊ म्हणजे जणू काही दुसरा बाबा असतो, जबाबदारीची जाणीव होताच तोच बाबाची जागा घेतो। व्यक्त होता येत नाही त्याला आपल्यासारखं, त्यालाही मन आहे तरीही का वागतात त्याच्याशी परक्यासारखं। लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबरोबर भांडणारा, मोठा होताच आपले हवे ते हट्ट पुरवणारा, ओरडणारा, चिडणारा, रागाने डोक्यावर घर घेणारा, पण वेळोवेळी तितक्याच समजूतदारपणे वागणारा, रक्षाबंधन भाऊबीजेला आपली आतुरतेने वाट पाहणारा, माझी ताई का नाही आली म्हणून डोळ्यातून आसो गाळणारा, एकही दिवस आपल्याशी न भांडता राहणारा, पण क्षणात सगळं विसरून आपले हट्ट पुरवणारा, लग्न झाल्यावर परत येऊ नकोस असं आपल्याला बोलणारा, आपण सासरी जाताना धाय मोकळून रडणारा, मी नाही बांधणार तुझ्याकडून राखी असं बोलणारा, आपल्याला हवी ती ओवाळणी देऊन आपले रक्षणाची जबाबदारी घेणारा, कितीही भांडला आपल्याशी तरी आपलं दुःख जाणणारा, वेळोवेळी फोन करून आपली चौकशी करणारा, लग्न होताच त्याचं थोडंसं बदलणारा, पण तरीही आपल्या ताईला कधीही न विसरणारा, आपणही कधी कधी समजून घेऊ त्याला। खरंच तोड नाही या बहीण भावाच्या नात्याला, रक्ताचा असो वा मानलेला, खरंच भाऊ बहिणीचं नातं खूप गोड असतं। म्हणूनच आई बाबा गेल्यानंतरही प्रत्येक बहिणीला भावासाठीच माहेराची ओढ असते।